10 रुपये भूक लागली। अरे इथं झालंय काय, तुला चाललंय काय? इथं कोणाचा तरी जीव गेलाय म्हणून जमलोय आम्ही, आणि तुझं काय चाललंय भीक मागायचं? जीव कोणाचा जीव गेला? ती मंजू आगीत होरपळून मेली। मंजू गेली? मंजू मंजू गेली? सांगत होतो मंजू तुला, नको राहू या गावात, निघून जा, हे गाव चांगलं नाहीये, ऐकलं नाहीस मला? मी तुला सांगितलं होतं मंजू, ही लोक तुझी माझ्यासारखीच अवस्था करून टाकतील, तुझी अवस्था तर माझ्यापेक्षाही वाईट केली। का आली होतीस मंजू या गावात, का आली होतीस? मंजू ऐक ना, तू जिथे गेलीस तिथे जर रेशमा असली ना तर तिला सांग, मला तिची खूप आठवण येते। मंजू मला तुला बघायचं, मी मंजूला बघणार, माझ्या मंजूकडे जायचं। भाऊ आपण का जा, मंजू नाही राहिली मला बघायचं। मंजू नाही विजय भाऊ माझा ऐक, भेटायचं विजय भाऊ आलो मी। पोलीस आले म्हणजे काहीतरी हुडकून काढतीलच। खरंच कोणीतरी घातपात घडवून आणला असला तर? तर काय, जाईल काय आमचं खडी फोडायला जेल मध्ये? मंजू या गावाने तुझा जीव घेतला का? तुला कुणी त्रास दिला का? त्याचा कधी चांगला व्हायचं नाही, त्याचा वाटतो वाटतो होईल, त्याला किडा पडत्यान, त्याला नरकात बी जागा मिळायची नाही। अहो आता काय बी काय बोलताय? अग माझ्या सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला, त्यांच्या मनाला कधी शांती लागणार नाही। मंजू तू घाबरू नको, माझ्या जीवात जीव आहे, त्याचा मड बसल्याशिवाय, त्याचा मड बसण्यात गाडल्याशिवाय मी मरणार नाही। मंजू ए मंजू ए मंजू, मला माहित आहे त्या कंपाऊंडरनी तुझा जीव घेतला असं लागत आहे डॉक्टरनी। तो सारखा तुझ्या माग पुढे करायचा, तू त्याच्या हाताला लागली नाही ना, म्हणून त्याने तुझा काटा काढला। मंजू अग आई आज काय बडबड करतीयस तू? अग डॉक्टर असं कशाला करतील ग? अरे त्याची लय वाईट नजर होती मंजूवर, म्हणून तर तो महाबळेश्वरला तिला घेऊन गेला होता। आणि त्या कागदपत्राच्या व्यवहाराच्या खाली कोणीच बोलवायचा, आणि ती लय हुशार होती, ती नाही बोलली त्याला, त्याने म्हणून तर तिला संपवली। मंजू अग मंजू या काय म्हणतायत? नाही मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, आणि असं काही घडलं की त्यांना जास्त त्रास होतो। ए टोनिया 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 टिंपे टोनिया आला का इकडं? रवीनाकडे बघून आली, ती म्हणाली गेला त्यो, ती सांगत होती त्यानं काही खाल्लं बी नाही, काय कराव तरी, कुठं दिसला बी नाही त्यो। तू एक काम कर, तू जाऊन बघून ये, घेऊन ये त्याला। तुम्ही जेवा, माझा घास नाही घशाखाली उतरायचं।
आजी असं बोलून कसं चालेल ग? मंजू दीदी असती ना तर ती तुला लय ओरडली असती, तू असं जेवली नसतीस तर. मी तिला बोलून आणू का? अगं कायमची गेली माझी पोरगी, आता ती कवा बी ह्या वाड्यात यायची नाही आणि कधी बी मला आजी म्हणून हाक मारणार नाही आणि तिचा आवाज येणार नाही माझ्या कानावर पोरांना शिकवताना. मग मला कसं अन्न गोड लागेल ग? मम्मी मी टोण्याला शोधायला जाते. शिकरे साहेब अजून किती वेळ लागणार साहेबांना? येतील एक पाच मिनिटात येतील. अहो पाच मिनिट म्हणत म्हणत एक तास झाला मी इथेच बसलोय. डॉक्टर साहेब येतील एक पाच मिनिटात येतील साहेब. शिकरे साहेब मला दवाखान्यात काम आहेत, मला जायचंय. काय झालं? नाही मी त्यांना हेच विचारत होतो तुम्हाला यायला किती वेळ आहे. मला दवाखान्यावर जायचंय ना. काळजी करू नका, आम्हाला आमच्या प्रश्नांची तुमच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाली ना की लगेच सोडू तुम्हाला. समाधानकारक म्हणजे मुळात मला हेच कळत नाही तुम्ही मला इथे का बसवून ठेवलंय. तुमचा माझ्यावर संशय वगैरे? आम्हाला नाही, त्या आजीला तुमच्यावर संशय आहे त्यामुळे आम्हाला तुमची चौकशी करावी लागते. अहो आजींचं कुठे मनावर घेता, त्यांना धड नीट दिसतही नाही, वेळेसारखं काही बरळत असतात. उगाच माझ्यासारख्या देव माणसावरती संशय घेतला त्यांनी. डॉक्टर आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही पॅनिक होऊ नका. नाही मी पॅनिक होत नाहीये. हे पहा गावातले लोक मला देव माणूस म्हणत असेल तरी मी नॉर्मल माणूसच आहे, मलाही भावना आहेत, मलाही दुःख होतं, खूप वाईट वाटतं. मंजुळा माझी किती जवळची मैत्रीण होती मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुमच्यात फक्त मैत्री होती की दुसरं काही? इन्स्पेक्टर साहेब मी मंजुळाच्या बाबतीत भलतं सलतं काही ऐकून नाही घेऊ शकत. मंजुळाचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं, अमरशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा ती विचारही करू शकत नव्हती हे मित्र म्हणून मला चांगलं माहिती आहे, कारण मित्र म्हणून मला ती खूप मानायची. जेव्हा जेव्हा या गावामध्ये तिला मदतीची गरज लागली तेव्हा मी मदतीसाठी तयार राहिलो. आताही ती कुठून बघत असेल आणि तिला जर कळलं तिच्या केसमध्ये मला आरोपी म्हणून बसवलंय तर माझ्या इतकंच तिलाही वाईट वाटेल हो. नाही नाही तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजूनही नीट उत्तर दिलेलं नाहीये. नीट उत्तर दिलं नाहीये म्हणजे? म्हणजे तिच्या मनात नवरा सोडून दुसरं कोणी नव्हतं. हो पण तुमच्या मनात तिच्याबद्दल काही? इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आमच्यात फक्त शुद्ध मैत्री होती, या पलीकडे मी कधी विचारही नाही केला. प्लीज आमच्या शुद्ध नात्यावर ते चिखलफेक नका करू, मला खूप वाईट वाटतं हो, त्याचा खूप त्रास होतोय. बघा पाणी प्या. थँक्यू. बरं आजीला असं का वाटतंय की तुम्ही मंजूला मारलंय? कारण आजींना मी आवडत नाहीये, म्हणजे त्यांच्या वाड्यात मी दवाखाना टाकलाय त्यांना ते आवडत नाहीये. मी कित्येक वेळा त्यांच्या त्रासाला कंटाळून तिथून निघून जाण्याचा विचार केला होता, मग मला मंगलताई दिसतात, बापूदादा दिसतात, त्यांची परिस्थिती नीट नाहीये ना, मग मी दिलेल्या पैशातून त्यांचं घर चालतं तेवढंच मला बरं वाटतं. हे पहा मंजुळा माझी खूप जवळची होती, मी पॅनिक वगैरे होत नाहीये. तुम्हाला त्या केसमध्ये माझ्याकडून काहीही मदत लागली तर मी करायला तयार. ठीक आहे तुम्ही आता जाऊ शकता, काय गरज लागेल तर परत बोलवतो, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे मला. येत सगळीकडे हुडकून झाले. मंजू ती तिच्या घरी तर नसेल ना गेला? टोन्या
कुठं बसलायस वय? अरे मम्मी कावा धरणं हुडकतीय तुला, तुला जेवायचं नाही का? टोनिया अरे किती रडणार आहेस, रडून रडून परत डोळे लाल झालेत तुझी. टोनिया मला माहित आहे तुझं मंजू दीदीवर आणि मंजू दीदीचा तुझ्यावर किती जीव होता. ती मंजू दीदी मला तिच्यावर घेऊन जाणार होती, तिला मला मला मी जायचे. टोनिया सगळंच आपल्या मनाप्रमाणे नसतो होत, देवा पुढे काय चालणार आहे का आपलं? नाही नाही बोलणार मी तर देवावर, कधीच नाही बोलणार, नाही बोलणार मी. दीदी 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 तू एक ना मंजू दीदीला सांग ना, सांग की मी अभ्यास करणार, मी कुणाला मी तरच नाही देणार, जाणं परत घेऊन ये. तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. आओ असं नका करू, वाईस खाऊन घ्या की तुम्ही वेळेवर नाही जेवला ना तर मंजूचा जीव कसा कसा विसवायचा माहितीये मला, आणि तुम्ही नाही जेवला ना तर वर्डल मला ती तिला वाटल हा नुसताच बालमित्र बालमित्र म्हणतो, आणि मैत्री निभायची वेळ आली तर माझ्या नवऱ्याला जेवायला पण देत नाही, काळजी बी घेत नाही असं म्हणेल. हे मला भूक नाहीये नामदेव. अहो तुमच्यासाठी नाही मंजूसाठी तरी घ्या. मला जेवायची काय जगायची पण इच्छा नाहीये, मला एकट्याला मागे सोडून फार चुकीचं वागली होती, मला माझ्या मंजूकडे जायचं. हार काय लावले असं रडून मंजू परत येणार आहे का? येणार असाल तर मी बी रडतो तुझ्या संग. असं कसं आलं आपल्याला तीर धरावं लागणार, असं खचून नाही चालणार आपल्याला. मंजू होती तेव्हा सगळ्यांची काळजी घ्यायची, आता त्याच्या माघारी आपणच आपली काळजी घेतली नाही तर तिला वाईट नाही का वाटणार? तुम्ही तुम्ही जेवून घ्या, नाही तर ऐका नाही मीच तुम्हाला घास भरवीन एका भुकेतच. नाही म्हणून चालायचं नाही, तुम्हाला खावंच लागणार आहे, त्याशिवाय हे ना हल्लार सुद्धा नाही मी. डॉक्टर 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 मला मारून टाका, डॉक्टर मला मारून टाका. नाही मला मारून टाका डॉक्टर, मला मारून टाका, मला मारून टाका. अहो तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. अहो मरणाच्या गोष्टी भेकड माणसं करतात, तुम्ही शूर आहात. तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायला बघायचं होतं ना मंजुळाला. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच ते आपल्याला सोडून निघून गेले, पण मी हे त्यांचं स्वप्न पूर्ण करणार, हीच खरी श्रद्धांजली असेल माझ्याकडून त्यांच्यासाठी. मी धावपळ करेन, मी सगळा खर्च करेन तुमचा, हे मी मंजुळासाठी नाही आमच्या मैत्रीसाठी करतोय, तिच्यासाठी उभं राहायचं होतं.
तीच ताई उरली आता. काय करू उभं राहून. जोपर्यंत त्या तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलं बघतील तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हे पा, त्यांच्या स्वप्नासाठी आमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला जगावं लागेल, बरं व्हावं लागेल. बरं व्हावं लागेल डॉक्टर तुम्ही. बरं दादा, नाही नाही नाही, तुमचं ऐकून नाही घेणार. तुम्हाला जेवावं लागेल म्हणजे जेवावं लागेल. नको मला, नको. हे घ्या. हा घ्या घ्या. चला शिकरे, येतो मी. हॅलो. येस सर. दर 8-15 दिवसांनी काही ना काही घडत आहे. माणसं गायब होत आहेत, अपघाती मृत्यू, खून होत आहेत, तरी आरोपीचा सोगावा लागत नाही. एकाच गावामध्ये एवढं सगळं घडत असताना तुम्ही करताय तरी काय तिकडं. सर, मी प्रयत्न करतोय गुन्हे अटोक्यात आणण्याचा, आणि माझी बदली आताच इथे झाली ना, त्यामुळे मला थोडासा टाइम. कारण नको, रिझल्ट हवाय. तुमची बदली होऊन 1 महिना उलटून गेलाय. 1 महिना म्हणजे 30 दिवस. अजून किती वेळ हवाय तुम्हाला. सर, मी माझ्या परीने परिस्थिती सावरतो इथे. नो, आय वॉन्ट रिझल्ट. आणि एक ध्यानात ठेवा, मला रिझल्ट मिळाले नाहीत तर बदलीसाठी तयार राहा. गॉट इट? ओके सर. एवढी सुंदर होतीस, काय उपयोग झाला. शेवटी जळून सगळं संपलं ना. काय बिघडलं असतं मला हो म्हणाली असतीस तर. तुझा संसार झाला असता, तुझा नवरा नीट झाला असता. पण नाही, बघितलं तुझा हट्टीपणा किती महागात पडला ते. अगं, तुला राणीसारखं ठेवलं असतं मी, पण तुला तुझं चारित्र्य जपायचं होतं. काय करणार होतीस ग जपून. महाबळेश्वरला गेलो तेव्हा एवढी जवळ तर आली होतीस, फक्त अजून थोडं जवळ ये म्हणत होतो. पण नाही, तुला पतिव्रता म्हणून राहायचं होतं ना. कोणासाठी? त्या अमरसाठी. माझी झाली असतीस तर आज जिवंत असतीस, नवऱ्यासोबत असतीस. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण. बरं झालं टिम्पल आलीस, मला खूप भूक लागली. दे इकडे. काय? अरे मगाच्यापासून तुझी वाट बघतो. दे इकडे. डॉक्टर, तुमचं प्रेम होत ना मंजू दीदीवर, खरं वालं प्रेम. टिम्पल, अगं सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाहीये, दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये होतो. मनाला किती जरी दुःख झालं तरी पोटाला भूक लागायची थांबतीये का? नाही ना. आणि मी जर का स्वतःला त्रास करून घेतला तर तो त्रास मंजुळालाच होणार आहे. तिला तो त्रास होऊ नये म्हणून मी तिच्या घरी गेलो होतो. तिच्या नवऱ्याला माझ्या स्वतःच्या हाताने भरून आलोय. कोणीतरी स्ट्रॉंग व्हायला हवं की नाही. तुम्हाला कारण नव्हती विचारली डॉक्टर, मी फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण करून दिली. जिसरायचं म्हटलं तरी लोकांना इसरण होत नाही आणि तुम्ही एका दिवसात इसरला. कमाले तुमचे डॉक्टर, इथं आमच्या घशाखाली घास जायना आणि तुम्ही. आई डिंपल, अग डिंपल, आजी तुम्ही इथे काय करताय. आजी हा दवाखाना आहे माझा. काही काम होतं का तुमचं? तुम्हाला काय होतंय का? मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. तुम्ही काहीच का बोलत नाहीये?
या दिवशी तुझ्यातून मंजूच्यात काहीतरी झालं होत. ती रडत होती मला कळलं होत, पण मी काय बोलली नाही. माझी मंजू आत्महत्या करणाऱ्यात हे नव्हती आणि अपघात होऊन एवढी बी निष्काळजी नव्हती. नक्की काय झालं तिच्या बाबतीत हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा जर जीव घेण्यामागं तुझा हात असेल ना, तर तुझं मळ बसवल्या बिगर मी मरणार नाही.